तर दुसरीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची सह्याद्री अतिथीगृहात बैठक सुरू आहे. जरांगेंची समजूत कशी काढायची यावर सरकारकडून खलबतं केली जात आहेत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील चर्चा होत आहे. जरांगे पाटील यांच्या मागे किती मराठा समाज यावर सरकारची पुढील दिशा ठरणार आहे. महत्वाची अपडेट आहे आत्ताची, एक राजकीय घडामोड, सरकारी पातळीवरची देखील महत्वाची अपडेट. जरांगेंची समजूत कशी काढायची यावर सध्या सरकारमधलेच काही घटक चर्चा करतायत. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर देखील चर्चा होते आणि जरांगेंच्या मागे नेमका किती मराठा समाज आहे त्यावर पुढची रणनीती आता ठरणार आहे. सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये चर्चा सुरू आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊया. आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर आता आपल्या सोबत आहे. अक्षय, माझा आवाज येतोय? हो सौरभ. सह्याद्री अतिथीगृहात बैठक होत आहे, नेमकी विषय काय या बैठकीचा आणि कोणते मुद्दे केंद्रस्थानी आहेत? सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॅबिनेट सुरू होणार आहे आणि सगळ्यांची अशीच अपेक्षा होती की पंतप्रधानांचा कार्यक्रम झाल्याच्या नंतर सर्वे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे कॅबिनेटला बसतील आणि त्याच्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होईल. पण सर्वांना आश्चर्यचकित करत तिन्ही जे लोक आहेत म्हणजे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री हे एका अँटी चेंबरमध्ये गेलेले आहेत आणि आतमध्ये बसलेल्या सगळ्या अधिकाऱ्यांना आणि गार्ड्सला बाहेर काढून सध्या त्यांची एका अँटी चेंबरमध्ये चर्चा सुरू आहे. आणि या चर्चेचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा सांगितला तो म्हणजे सध्या महाराष्ट्रामध्ये जे कायदा आणि सुव्यवस्थेचं वातावरण कदाचित बिघडण्याची शक्यता आहे ते व्यवस्थित कसं ठेवावं, सुरळीत कसं ठेवावं या संदर्भात सध्या यांच्यामध्ये चर्चा सुरू आहे आणि हाच चर्चेचा केंद्रस्थानातला विषय आहे असं सांगितलं जात आहे. आणि जरांगे पाटील यांनी ज्या प्रकारे आज एक घोषणा केलेली आहे आणि मुंबईच्या दिशेने ते निघालेले आहेत तर त्यानंतर देखील मुंबईत कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी देखील कदाचित आजच्या सध्याच्या या बैठकीमध्ये चर्चा सुरू असण्याची शक्यता आहे. आणि ही बैठक झाल्याच्या नंतर मग पुढे कॅबिनेटची बैठक होईल, त्यानंतर चहापानाचा कार्यक्रम होईल आणि मग मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषद होईल. मात्र सध्या तरी गेले 15 मिनिटं झालेली आहेत, सध्या चर्चा सुरू आहे तिन्ही जणांमध्ये, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांमध्ये. अक्षय धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.